शेतकऱ्यांना शेतीचे नकाशे मोबाईलवरच पाहता यावेत अशी सुविधा असणारी अभिनव योजना राज्यात सुरू करण्यात आली आहे या योजनेचा पहिला प्रयोग वाशिम जिल्ह्यात यशस्वी ठरला आहे जमिनीच्या हद्दीवरून होणारे वाद थांबवण्यासाठी भूमी अभिलेख विभागातर्फे मोजणी नकाशालाच अक्षांश रेखांशाशी जोड दिली गेली यामुळे शेतकऱ्यांना शेतीचे नकाशे मोबाईलवरच बघायला मिळू लागले कृषी क्षेत्रातल्या या अभिनव योजनेचा राज्यातला पहिला प्रयोग यशस्वी करून दाखवलाय तो वाशिम जिल्ह्यानं वाशिम जिल्ह्यात गुंज या गावात मोजणी नकाशाला अक्षांश रेखांशाशी जोड देण्याच्या पद्धतीचा पहिला नकाशा देण्यात आला यामध्ये रोवर यंत्राच्या सहाय्यानं मोजणीचं काम पूर्ण केलं गेलं शेती क्षेत्राच्या मॅपिंग साठी संपूर्ण राज्याला नऊशे दोन रोवर यंत्र देण्यात आली आहेत वाशिम जिल्ह्यामध्ये एकोणीस रोवर यंत्रांद्वारे मोजणीची संपूर्ण प्रक्रिया राबवून शेतकऱ्यांना आता आपल्या जमिनीचं क्षेत्र ऑनलाईन पाहता येतं वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील गुंज या गावातील धारकाच्या जमिनीची आधुनिक तंत्रज्ञानाने मोजणी करून त्याचे अक्षांश रेखांश जीएस प्रणालीवर अपलोड केलेले आहे जीएस प्रणालीवर हे अक्षांश रेकॉर्ड्स अपलोड झाल्यामुळं जमिनीच्या सर्व हद्दीचे नकाशांचे भूसंदर्भीकरण होणार आहे त्याचा खूप मोठा फायदा नागरिकांना होणार आहे जमीनधारक आपल्या मोबाईलवरील जीपेचा वापर करूनही जमिनीचे आपले स्थान व हद्दी निश्चित करू शकतात आणि याद्वारे तयार होणारा नकाशा हा काही सुत होणार असणार पूर्वी पारंपारिक मोजणी पद्धतीनं लोखंडी साखळी किंवा तशाच एखाद्या साधनाच्या सहाय्यानं मोजणी केली जात असे या प्रक्रियेमध्ये दोन्ही गटांचं संपूर्णपणे समाधान होत नसे त्यामुळे अनेक वेळा शेती क्षेत्रावरून वाद निर्माण होत शेतीचं क्षेत्रफळ अक्षांश आणि रेखांशाशी जोडले गेल्यानं यातली संदिग्धता दूर व्हायला मदत झाली शेतकऱ्यांना काही दिवसातच शेतीचं संपूर्ण नकाशे मोबाईलवर पाहणं शक्य झालं शासनाने ई मोजणी वर्जन दोन असा नवीन उपक्रम मोजणीसंबंधी आणलेला असून रोवर द्वारे मोजणी मोजणी केली आणि सदर ई मोजणी प्रणालीचा कास्तकार यांना यापुढे चांगला फायदा होऊन सदर जी काही मोजणीची जी कारवाई आहे याच्यात सुलभता निर्माण झालेली आहे ही पहिली चांगल्या पद्धतीने मोजणी झालेली पहिले जे होते साखरदांडांना मोजत होती त्यातनी काही निश्चित दाखवे नाही तेवढं अलीकडं पलीकडं दोन एक गुंट्याचं होत जाई याच्यातनी थोडंसं पण काही असं जे जेवढं आहे तेवढंच दाखवते आणि त्यानंतर ते धुरे वगैरे जे येतं धुरे पण असे क्लिअर दाखवते रस्त्यासाठी रस्ते जे रस्त्यासाठी वादक होऊ लागले ऑनलाईन मोजणीचा शेतकऱ्याला कमी टायमातनी मोजणी होऊ लागली आणि रस्ते धुरे याच्यातसुद्धासाठी चा चांगले उपयोगी आहे वाद होणार तर वाद व्हायचं कामच नाही याच्या यामुळे मोजणी प्रक्रिया गतिशील होऊन शेतरस्ते आणि बांधांसाठी उद्भवणारे वाद मिटायला मदत झाली वाशिम मध्ये यशस्वी झालेला हा प्रयोग म्हणजे तंत्रज्ञानाच्या मदतीनं मानवी जीवन सुखकर होण्याचं आणखीन एक उदाहरण आहे दूरदर्शन बातम्यांसाठी रामदास धनगर वाशिम